नमस्ते, आपण डॉक्टर वजीफदार यांच्यासोबत आहोत. नमस्कार. हे हृदयाचे डॉक्टर आहेत, हे लीलावतीला मुंबईमध्ये आहेत आणि तुम्हा आम्हाला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करायचं हे आता मराठीत आधी सांगणार आहेत, मग हिंदीत आणि गुजरातीत पण. सो टेल. ओके, सर्वप्रथम नमस्कार. आणि माझे मराठी एवढं चांगलं नाही आहे, दॅट इज ओके, थोडीशी क्षमा मागतो. हां, पण मोस्ट इम्पॉर्टंट आपले जे हृदयरोगचे जे प्रॉब्लेम असतात, जे कॉमन प्रॉब्लेम असतात, त्यामध्ये हार्ट अटॅक आणि अंजायना हे दोन प्रॉब्लेम्स असतात. आणि ह्या प्रॉब्लेमचे जे कारण आहे, मेन हृदयरोगची जे हृदयमध्ये जे धमनी असतात, जिथनं हृदयातला जे रक्त पुरवठा जातो त्या धमनीमध्ये ब्लॉकेज, जे संकोची जातात ते ब्लॉकेज होतात, कोलेस्ट्रॉलमुळे होतात बहुतेक. आणि त्यामध्ये कधी कधी क्लॉट होऊन जाते, हृदयाची रक्ताची गाठ होऊन जाते, म्हणजे रक्ताची गाठ झाल्यामुळे हार्ट अटॅक येतो. मग यांनी सगळ्यात जास्त माणसं मरतात, हे होऊच नये म्हणून काय करावं? प्रिव्हेंटिव्ह लाईफस्टाईल, सर्वप्रथम आपल्याला कोलेस्ट्रॉलचं कंट्रोल करावं लागते. म्हणजे कोलेस्ट्रॉल जेवढं कमी असलं तेवढं बरं. म्हणजे जाड होऊ नका, फॅट होऊ नका. फॅट नॉट नेसेसरीली, कोणी 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 जाड असतात पण ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल कमी असते, आणि कोणी कोणी लीन वेट असते, किरकोळ असतात, पण तरीसुद्धा त्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त असते. तर कोलेस्ट्रॉल हे वन ऑफ द एक कारण आहे. सर्व त्याशिवाय आणखीन खूप कारण असतात, त्यामध्ये स्मोकिंग किंवा तंबाखू, सिगरेट तंबाखू हे एक मुख्य कारण असते. त्यानंतर स्मोकिंग करू नका, तंबाखू खाऊ नका, येस, मुलांना खाऊ देऊ नका, डेफिनेटली. आणि हे शाळेमध्ये शिकवा सर्वांना. शाळेमध्ये नाही, मी तर बघतो किती पेशंटला हार्ट अटॅक येऊन जाते तरी सुद्धा ते खात, स्मोकिंग बंद करत नाही. ओके, हॅज टू बी टोल्ड की करायला पाहिजे, स्टॉप करायला पाहिजे. आणि त्यानंतर ज्यांना पेशंट्सला डायबिटीज असतो त्यांना खूप काळजी घ्यावी लागते, कारण का डायबिटीजमुळे हृदयाची रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता खूप जास्त होऊन जाते. आणि ते डायबिटीजचं कंट्रोल करणं आणि त्याचे फर्स्ट निदान करणं आणि शुगर लेवल कंट्रोल करून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायची खूप जास्त आवश्यकता आहे. आणि त्या लोकांना सर्वात जास्त भीती असते हार्ट अटॅक येण्याची. एक्सरसाइजनंतर ज्या पेशंटला ब्लड प्रेशर असते त्या पेशंटसाठी ब्लड प्रेशर कंट्रोल करणं आवश्यक आहे. ज्यांचे वजन जास्त असते, एस्पेशली ज्यांचे पोटात पोटवर जास्त चरबी असते, फॅट्स असते, त्या लोकांना हे फॅट्स कमी करायला पाहिजे. त्यासाठी एक्सरसाइज करायला पाहिजे, डायटिंग करायला पाहिजे आणि लाईफस्टाईल चांगली व्हायला पाहिजे. पोट दिसलं नाही पाहिजे, पोट दिसलं नाही पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो खूप एक्सरसाइज करा, खूप एक्सरसाइज करा, चांगलं खा, चांगलं खा. चांगलं म्हणजे डायटिंग मीन्स खाऊ नका असं नाही, खायचं भरपूर खायचं, पण जे नॉर्मल चीज आहे ते खायची, जे आपल्या हृदयासाठी आपल्या तब्येतसाठी जे बरी असते तसेच चीज खायची, प्रोटीन्स खायचे, व्हिटॅमिन्स खायचे, व्हेजिटेबल्स खा, चिकन खाऊ शकतात, फिश खाऊ शकतात, जर तुम्ही नॉनव्हेज असतात, जर व्हेज असेल तर तुम्ही व्हीट, प्रोटीन्स, दाल ते सर्व खाऊ शकतात. जस्ट अवॉइड ऑइल, घी, बटर. घी लोकांना खूप आवडते, बटर खूप आवडते, पण ते थोडं कमी करायला पाहिजे. आणि एस्पेशली जर तेल जर आपण वापर करतात तर कोकोनट ऑइल कमी ठेवायला पाहिजे. नारळाचे जे तेल असते त्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते. तर त्याशिवाय आपण जर सनफ्लावर ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा तसं प्रकारचे राईस ब्रँड ऑइल, तसं प्रकारचे ऑइल घेतलेले जास्त बरं. कोणतंही ऑइल हानिकारक असू शकते, म्हणजे त्यामध्ये कोलेस्ट्रॉल असते, पण ह्या ऑइल्समध्ये थोडं कमी असते, म्हणजे दे आर स्लाइटली बेटर ऑर लेस डेंजरस कम्पेअर टू कोकोनट ऑइल. डॉक्टर वजीरदार, अजून काही महत्त्वाचं? सर्वात महत्त्वाचे मला सांगायला पाहिजे की आपल्या सोसायटीमध्ये आता लोकांना वेळ नसते, दे डोंट हॅव टाईम, बट यू हॅव टू फाईंड टाईम फॉर युअर सेल्फ. दर रोज कमीत कमी 20 ते 30 मिनिट स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी करायला पाहिजे रोज. द इझिएस्ट थिंग टू डू इज वॉकिंग, फास्ट वॉकिंग. खूप वेळा आम्ही बघतात की आम्ही वॉकिंग केली, एक तास वॉकिंग केली, पण ते वॉकिंग म्हणजे एकदम हळूहळू चालत असताना ते एक्सरसाइज होत नाही. तर आपले एक्सरसाइज करायसाठी कमसे कम 20 ते 30 मिनिट वेगाने चालायला पाहिजे, आपले हृदयाची गती थोडी वाढायला पाहिजे, छातीत थोडी धडधडी वाटायला पाहिजे, थोडं श्वास थोडं वर खाली, तेवढ्या प्रकारची एक्सरसाइज करायची गरज आहे. खाली जस्ट नुसतं वॉक करून होत नाही, तर फास्ट वॉक करायला पाहिजे. हां, पण जर तुम्ही पेशंट आहे आणि तुमचे हृदय कमजोर आहे आणि तुम्हाला छाती दुखत आहे किंवा दम लागत आहे, त्यावेळी तुम्ही तसं करू नका, नाही तर प्रॉब्लेम होणार. बट इफ यू आर हेल्दी
यापर्यंत तुम्हाला दमाचं किंवा छाती दुखण्याचे काही प्रॉब्लेम नाही तर प्लीज डू युअर एक्सरसाइज ॲज मच ॲज पॉसिबल. चालताना बोलता नाही आलं पाहिजे. येस दॅट इज द स्पीड. करेक्ट करेक्ट. एक्सलंट. खूप खूप धन्यवाद.